ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पट्टन कोडोली स्मशानभूमी परिसराची स्वच्छता गांधी जयंतीचा औचित्य साधून उपसरपंच सदस्यांचा उपक्रम। गांधी जयंती निमित्त पट्टन कोडोली तालुका हातकणंगले येथील स्मशानभूमी परिसरात स्वच्छता मोहीम उपसरपंच अमोल बांदार सदस्य नाना मोठे यांच्या सहकार्याने राबवली। काही दिवसांपूर्वीच या स्मशानभूमीतील बाकड्यांची अज्ञातांकडून मोडतोड करण्यात आली होती। या पार्श्वभूमीवर उपसरपंच अमोल बांधार यांनी हुपरी पोलिसात तक्रार दिली असून नव्याने 15 बाकडे स्मशानभूमीत बसवणार असल्याचं यावेळी बांधार यांनी सांगितलं। पट्टन कोडोली येथील स्मशानभूमी मधील बसण्याची सिमेंटची बाकडी काही अज्ञातांनी मोडतोड करून त्यावर अश्लील शब्द लिहिले होते। तसेच पंचायत समिती सदस्यांचा नाम फलक देखील फाडून इतरत्र टाकला होता। याबाबत महानकरे न्यूजने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून हा विचित्र प्रकार निदर्शनास आणून दिला होता। उपसरपंच अमोल बांदार यांनी हुपरी पोलिसात अज्ञाता विरोधात तक्रार दिली आहे। तर काही दिवसापूर्वी स्मशानभूमीमध्ये बकरी फिरल्याने व मद्यपिणी येथे दारूचा अड्डा केल्यामुळे दारूच्या बाटल्यांचा खच मोठ्या प्रमाणात पडला होता। त्यामुळे उपसरपंच अमोल बांदार व सदस्य नाना मोठे यांनी गांधी जयंतीचा औचित्य साधून स्मशानभूमी परिसर स्वच्छता मोहीम राबवली। यावेळी अमोल बांदार नाना मोठे जालेंद्र जाधव अजित जाधव सुधीर सूर्यवंशी अमर बांदार प्रवीण भालबर लखन बिरादार व रोहित जोशी यांनी स्मशानभूमी परिसराची स्वच्छता केली। महानकरे न्यूजसाठी इरफान मुजावर पट्टन कोडोली।